मला वाटतं एक विशिष्ट पद्धतीनं देशासमोरचे राज्यासमोरचे प्रश्न विचलित करण्याचा एक डाव आहे. कुणीतरी एका बाजूनं बोलायचं आणि मग मूळ प्रश्नांना बगल द्यायची हा उद्देश यातून या ठिकाणी दिसतो. या धमक्यांमुळं कोण घाबरणार नाही, किंबहुना महात्मा गांधीजींचा विचार पुढे घेऊन जाण्याची भूमिका काँग्रेस म्हणून आमची सातत्यानं या ठिकाणी असणार. आणि म्हणून अशा धमक्या दिल्या म्हणून सर्व धर्मसमभावाचा विचार असेल किंवा हा देश एकसंघ संघ ठेवण्याचा विचार असेल, हा विचार कोणी सोडणार नाही किंवा बाजूला जाणार नाही, किंबहुना हा विचार आणखीन बळकट होईल असं माझं मत आहे. या सगळ्या धमकी सत्राकडे सरकार भाजपचं मला संबंध नाही. भाजप म्हणत असेल तर खासदार यशोमती ताईंच्यावर गुन्हा दाखल करा कसं म्हणतात, आत्ता फुंडकर आमदार जाऊन त्यांना त्या ठिकाणी भेटतात, याचा अर्थ काय? हे संबंध आहेतच, संबंध नाहीत. आता गरज भागली आणि संबंध नाकारले असं होणार आहे काय? मोदी साहेब आले त्यावेळी कोण भेटलं त्यांना, त्यांची भेट झाली का नाही भेट झाली, आणि त्यामुळे हे सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे आत्ता हात झटकून टाकायचे आणि आपला काही संबंध नाही म्हणण्यापेक्षा संबंध नसेल तर कायदेशीर कारवाई करावी, संबंध नसेल तर कायदेशीर कारवाई करावी, नाहीतर संबंध आहेत हे सिद्ध होते. जर कायदेशीर प्रक्रिया होत नसेल या राज्यामध्ये तर संबंध आहेत हे या ठिकाणी सिद्ध होते. मी मगाशी म्हटलंच की डायव्हर्जन हे करण्याचा प्रयत्न आहे. वेगवेगळे स्टेटमेंट्स मुद्दामून केले जातात का आणि मग समाजामध्ये परत एकदा ध्रुवीकरण करण्याचं राजकारण या ठिकाणी होते का, ही शंका आम्हाला सातत्यानं आहे. भिडेसारखे व्यक्तींची वक्तव्य येतात, त्यानंतर राज्य अस्थिर होतं. तुम्ही काही दिवसापूर्वी उल्लेख केला होता की कोल्हापूरमध्ये सुद्धा दंगल घडेल, अशा पद्धतीचं आता प्रिडक्शन काय वाटतंय का? नाही नाही, म्हणजे या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर ह्या मुद्दाम होत आहेत का? एक वक्तव्य झाल्यानंतर परत दुसरं वक्तव्य साईबाबांच्याबद्दल त्या ठिकाणी होतं आहे, म्हणजे ही वक्तव्याची मालिका मुद्दामून या ठिकाणी होते का, हा प्रश्न या ठिकाणी होतो. आणि महाराष्ट्र जो संतांची भूमी म्हणून ओळखला जातो, सुसंस्कृत राज्य म्हणून, कायद्याचं राज्य म्हणून ओळखलं जातं, तिथं कारण नसताना अशा विषयावरून काहीतरी वाद निर्माण व्हावा का, ही शंका निश्चितपणे कुणालाही निर्माण होणार आहे.